ना संगाई शारदाबाई तुमचं गाव कोणतं? आमच्या साताराच आहे. किती वर्षापासून मुंबई? आमच्या जिंदगी तिथे गेलेली. बरं. सासू सासरे राहत होते आमचे. आधी तर सगळं लहानपणापासून बचपना बी इथंच गेला. बर. आता तुम्ही हे जे टोपल्या वगैरे विणायचं काम करता हे किती वर्षापासून करताय? ते लहानपणापासूनच करतो. सामान स्वतः आणता की? स्वतः आणतो. आणि हे बनवता कुठे? इथेच बनवतो. इथेच? आता जे सगळीकडे सामान ठेवलंय तिथेच बनवतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला किती पैसे सुटतात? कधी 200 बी धंदा राहिला तर 100 घरात जाते, 100 बसतात. बरं. तुम्ही पैसे बचत करता का म्हणजे बँकेत वगैरे? तसे बँकेचं बुकच नाही देत कोणी मला. ते म्हणजे माझ्या बँकेचं वोटिंग लिस्ट आहे ना, तर वोटिंग लिस्ट मध्ये ते नावाचा फरक झाला. शांता बाई आहे, दोघी तिघी गेलो तर त्या बायचं नाव माझ्या कार्डावर टाकलं, बाबाचं नाव तिच्या नाव कार्ड. तर माझं ते बीबीच्या नावात लिहिलेलं आहे. माझं शांताबाईच्या नावात आहे. तर ते बीबी तर त्याच्यासाठी मला लायसन्स कोणी देत नाही बुक. बरं. आता तुम्ही इथे जे सामान लावलंय, माल लावलंय, ती तुमची जागा म्हणजे तुमची जागा आहे का की तुम्हाला तिकडे लायसन आहे का? नाही. की असंच ठेवताय? असंच ठेवतो. बरं. समजा आजी तुम्हाला जर मुख्यमंत्री केलं 3 दिवस, तर तुम्ही कुठल्या 3 गोष्टींमध्ये बदल कराल? कोणते बदल करतात? म्हणजे समजा तुम्ही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झालात, तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय केलं पाहिजे लोकांसाठी? आणि हे केलं पाहिजे, कोणाचं बी सुरक्षण केलं पाहिजे, कोणी बी जागा बसलं पाहिजे, कोणी बी नाव काढलं पाहिजे, कोणाला बी अर्धी भाकर भेटली पाहिजे, त्याचा आशीर्वाद माझ्या 2 पोरांना भेटला पाहिजे. तुमचं इन्शुरन्स काढलेलं आहे का? काहीच नाही बाई. कंपाउंडर कोण आहे? एक मुलगा आहे, त्याची बी तब्येत चांगली नाही राहत. तो कॅट कंपनीत जातो, कधी करतो कधी नाही करतो. त्याची तब्येत चांगली नाही राहत. तुम्ही कितवी शिकलाय? मी काहीच शिकले नाही. जरी मी करत होते काय शिकलो. बर. आता तुमच्या घरात किती सगळी माणसं देखील? आमच्या घरात एक सूर लक अगदी आणि एक बारक पोर गई. सरकारने तुम्हाला काय दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे तुमच्या हाती? आम्हाला बस कुठं बी रोजी जेव्हा दुकान टाकायला लायसन्स द्या. बस एवढंच आमचं मागणं आहे. कर्ज द्यावं जे आपले थोडं थोडं करून फेडत नाही. काय सांगायचंय का अजून? काय नाही. एक नातू आहे मोठा, तर जरास तलपीला आहे. तर त्याची बायको आहे, 2 पोरं आहेत. आणि परत इथे जरा त्याची बेकार आहे. तर त्यातलं मी काही कर्ज द्यावं ती कशी बी करून फेर. बरं. इथे तुमचं स्वतःचं घर आहे की भाड्याने राहतात? भाड्याने. गावाला तुमचं काय जमीन? काहीच नाही. काहीच नाही. काहीच नाही.